Hello students, in previous video we learned about the uricotelism and the types of nephridiophores, in which prenephridia and metanephridia. Generally in human beings are having the metanephridia. So today we learn about the excretory system in human being. आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळे एक्सक्रिटरी ऑर्गन्स बघितले, त्यांच्या वेगवेगळ्या एक्सक्रिटरी सिस्टीम्स बघितल्या. तर आज आपण ह्युमनमध्ये जी काही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर जनरली ह्युमनमध्ये जी एक्सक्रिटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय काय आहे, तर दोन किडनीज, टू किडनीज म्हणजे वन पेअर ऑफ किडनीज, त्याच्यानंतर टू युरेटर्स, इट ऑल्सो वन पेअर, वन युरिनरी ब्लॅडर, वन युरेथ्रा, जनरली आपण जे ह्युमन बीइंगमध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम पाहतो आहे त्याच्यामध्ये दोन किडनीज, दोन युरेटर्स, वन युरिनरी ब्लॅडर अँड वन युरेथ्रा हे त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. तर जनरली जी ह्युमनची एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती आपण ड्रॉ करणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जे काही स्ट्रक्चर्स आहेत सगळे स्ट्रक्चर्स आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी काही किडनी आहे त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण जी किडनी पाहतोय त्याच्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करणार असाल त्यावेळेस सिस्टीम ड्रॉ करत असताना आपण ज्या साईडनी उभे आहोत त्या साईडनी जी आपली राईट असणार आहे तीच किडनी ही राईट किडनी असणार आहे. ओके, तर ही राईट किडनी असेल कारण की आपण या साईडनी, ज्यावेळेस तुम्ही कधीही डायग्राम काढत असताना आपण जेव्हा फ्रंट ऑफ थांबतो त्यावेळेस जी राईट साईड असणार आहे तीच राईट साईड असणार आहे. त्याच्यामुळे ही जी किडनी आहे ती राईट किडनी आहे आणि ही जी किडनी आहे ती लेफ्ट किडनी आहे. तर दोन किडनीज प्रेझेंट आहेत. तर जनरली या ज्या किडन्या आहेत दोन किडनीज याच्यामध्ये राईट किडनी ही स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी. तर राईट किडनी जी असते ती स्लाइटली थोडीशी पुश केलेली असते बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ लिव्हर. लिव्हर प्रेझेन्स असल्यामुळे ही जी किडनी आहे राईट किडनी ती थोडीशी पुश करून खालच्या साईडला स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट, लेफ्ट किडनीपेक्षा ती साईड स्लाइटली कशी असेल, लोअर असेल. ओके, ड्रॉ करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की राईट किडनी ही थोडीशी खालच्या बाजूला आहे कारण की तिथे राईट साईडला लिव्हर प्रेझेंट असल्यामुळे ती थोडीशी पुश केली जाते. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर किडनी, अगोदर सर्वात पहिल्यांदा आपण किडनी जी आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊ. दोन किडनीज प्रेझेंट आहेत, एक राईट किडनी आणि दुसरी लेफ्ट किडनी. तर जी किडनी आहे त्याचा जर शेप आपण पाहिला तर शेप हा बिन शेप आहे. बिन लाईक, जसा की आपण बीज बघतो, बिन लाईक शेप स्ट्रक्चरमध्ये आपल्याला किडनीज दिसतात. ओके, त्याच्यानंतर त्याची जर साईज बघितली डायमेन्शनमध्ये तर आपल्याला 10x7x3 सेंटीमीटर्समध्ये दिसते. याचाच अर्थ काय, तर 10 सेंटीमीटर इन लेंथ, 7 सेंटीमीटर इन वाईड अँड 3 सेंटीमीटर इन थिकनेस. ही जी थिकनेस आहे ती किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर इन लेंथ, 7 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर इन थिक. ही काय आहे, डायमेन्शन्स आहेत किडनीचे. तर जनरली किडनी जी आहे
ती आपल्याला बीन शेपमध्ये दिसते आणि त्याचबरोबर त्यांचे जर साईज डायमेन्शन जर बघितली तर 10 सेंटीमीटर इन लेंथ, 7 सेंटीमीटर इन वाईड अँड 3 सेंटीमीटर थिकनेस आहे. त्याचबरोबर हे जे किडनीचे लोकेशन आहे, जनरली किडनी कुठे लोकेट असते, तर किडनीचं लोकेशन जर बघितलं तर जनरली ती ॲबडोमेनमध्ये आहे. ॲबडोमेनमध्ये लोकेट आहे तर कुठे, तर 12th थोरॅसिक व्हर्टिब्रा अँड 2rd थोर लंबर व्हर्टिब्रा. याचं जर ॲक्च्युअल लोकेशन जर पाहिलं तर जनरली याच्यामध्ये आपण सांगू शकतो की किडनी ही ॲबडोमेनमध्ये प्रेझेंट आहे. जनरली आपण किडनी ही काय म्हणतो तर बीन शेप्ड आहे, बरोबर आहे. तर किडनी ॲबडोमेनमध्ये प्रेझेंट आहे याचाच अर्थ जो काही आपला थोरॅसिक 12th थोरॅसिक व्हर्टिब्रे आहे, तर 12th थोरॅसिक व्हर्टिब्रा हा एंड झाल्याच्या नंतर तिथे खालच्या साईडला किडनी लोकेट आहे. 12th थोरॅसिक व्हर्टेब्रापासून ते किडनी 3rd लंबर व्हर्टेब्रापर्यंत आहे. म्हणजे काय, तर किडनीच्या लोकेशनपासून इथे 12th थोरॅसिक व्हर्टेब्रा, जो की थोरॅसिकचा लास्ट व्हर्टिब्रा आहे 12th, त्याच्यानंतर 1st लंबर, 2nd लंबर अँड 3rd लंबर, असे 3 लंबर व्हर्टेब्रेज आणि 12th लास्ट वन थोरॅसिक व्हर्टिब्रा, असे 4 व्हर्टिब्रेच्यामध्ये आपल्याला किडनी लोकेट दिसते. तर हे जे लोकेशन आहे याच्यामध्ये किडनी हा लास्ट वन जो थोरॅसिक व्हर्टिब्रा आहे इथून ते 3rd लंबर व्हर्टिब्रा 1, 2, 3 लोकेटेड आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर किडनी जी आपण ड्रॉ केलेली आहे याच्यामध्ये जे आउटर सरफेस आहे किडनीचा हा आपल्याला कसा दिसतो, कॉन्वेक्स. आउटर सरफेस कसा आहे, कॉन्वेक्स. अँड इनर सरफेस हा कॉनकेव. इनर सरफेस हा कॉनकेव. तर जे काही स्ट्रक्चर आपल्याला दिसतं याच्यामध्ये जी काही किडनी आपण पाहतो, तर आउटर सरफेस जो आहे तो कॉनकेव स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतो आणि जो इनर सरफेस आहे तो कॉनकेव. आउटर कॉन्वेक्स अँड इनर कॉनकेव. तर आपण जे सिस्टीम आहे याच्यामध्ये जनरल ज्या किडन्या लोकेशन आपण पाहिल्या याच्यामध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस किडनी काढतो त्यावेळेस राईट किडनी ही कधीही स्लाइटली लोअर दॅन लेफ्ट किडनी. तर राईट किडनी ही कधीही लेफ्ट किडनीपेक्षा स्लाइटली लोअर असते बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ लिव्हर. लिव्हरमुळे ती थोडीशी पुश केलेली आहे, त्याच्यामुळे राईट किडनी ही कधीही थोडीशी स्लाइट असते, स्लाइटली लोअर असते. ओके, ही राईट किडनी आपण जसे थांबतो त्याच पोश्चरमध्ये आपल्याला ती ड्रॉ करायची आहे ह्या साईडला लेफ्ट किडनी. ओके, तर आउटर सरफेस हा कॉन्वेक्स आहे, कॉन्वेक्स आहे. इनर सरफेस हा कॉनकेव आहे. जो कॉनकेव स्ट्रक्चर आपल्याला दिसतो याच्यामध्ये जो काही नॉच आपल्याला दिसतं त्याला काय म्हटलं जातं, हिलम. आणि इथूनच आपल्याला रिनल आर्टरी अँड रिनल वेन ह्या लीव होताना दिसतात. तर जनरली आणि इथूनच आपल्याला युरेटर्ससुद्धा पास होताना दिसतात. किडनी जर बघितली तर आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित लक्षात येईल की याच्यामध्ये
टू किडनीज प्रेझेंट आहेत आणि या किडनीमध्ये जो काही नॉच आपल्याला दिसतोय याला हिलम असं म्हणतात. ओके, आणि हिलममधून ही आहे रिनल आर्टरी आणि ही आहे रिनल वेन. तर याच्यामधून आपल्याला ते पास होताना दिसतात. त्याच्यानंतर जे काही किडनीज आहेत त्याच्यावरती एक ग्लँड प्रेझेंट असते दोन्ही साईडला. तर याला सुप्रारिनल ग्लँड किंवा ॲड्रेनल ग्लँड असे सुद्धा म्हणतात. ॲड्रेनल ग्लँड प्रेझेंट आहे. आणि त्याचबरोबर जिथे आपण रिनल आर्टरी रिनल वेन पास होताना पाहिले त्याचबरोबर इथे आपल्याला दोन युरेटरसुद्धा पास होताना दिसतात. आणि हे जे युरेटर्स आहेत कुठे जाऊन अटॅच होतात तर युरिनरी ब्लॅडरला. हे आहे सॅक लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण काय म्हणतो युरिनरी ब्लॅडर. आणि हा आहे युरेथ्रा. तर जनरली जे काही सिस्टीम आहे ह्युमन बीइंगचे एक्सक्रिटर सिस्टीम हे आपल्याला अशी दिसते ज्याच्यामध्ये दोन किडनीज राईट किडनी अँड लेफ्ट किडनी, त्याच्यानंतर दोन युरेटर पाईप्स, त्याच्यानंतर एक सॅक लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण युरिनरी ब्लॅडर म्हणतो आणि लास्ट वन जो आहे तो आहे युरेथ्रा. आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही युरिनरी हे किडनीज आहे त्याच्यावरती आपल्याला एक ग्लँड प्रेझेंट दिसते ज्याला आपण ॲड्रेनल ग्लँड म्हणतो. तर याच्यामध्ये एक एक जे स्ट्रक्चर आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण किडनी सुरुवात केली ती ज्याच्यामध्ये टोटल ह्युमन बीइंगमध्ये जी काही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे याच्यामध्ये आपल्याला दोन किडनीज दिसतात ज्या की जनरली बीन शेपमध्ये आहेत. ओके, बीन शेपमध्ये त्या दिसतात ज्याच्यामध्ये आउटर सरफेस हा कॉन्वेक्स आहे तर इनर सरफेस हा कॉनकेव आहे. ओके, आणि यांचे जर साईज डायमेन्शन जर बघितलं 10x7x3 म्हणजेच काय 10 cm लेंथ, 7 cm वाईड अँड 3 cm इन थिकनेस एवढी काय असते जनरल साईज असते. जर जनरल साईज जर बघितली तर 5 inches आहे. ओके, त्याच्यानंतर जर लोकेशन बघितलं तर अबडॉमेनमध्ये अबडॉमेनच्या बिहाइंड अबडॉमेन अबडॉमेन बिहाइंड अबडॉमेनच्या पाठीमागच्या साईडला असते म्हणून आपण त्याला म्हणतो रिट्रो पेरिटोनियल. किडनी कशी आहे रिट्रो पेरिटोनियल म्हणजेच काय ॲबडॉमेनच्या बिहाइंड. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो रेट्रो पेरिटोनियल. तर याच्यामध्ये यांचं पर्टिक्युलर लोकेशन जर बघितलं तर 12th thoracic वर्टेब्रापासून ते 3rd lumbar वर्टेब्रापर्यंत ती आपल्याला दिसते. म्हणजेच काय 12th thoracic वर्टेब्रापासून ते 1st lumbar वर्टेब्रा, 2nd lumbar वर्टेब्रा अँड 3rd lumbar वर्टेब्रा इथंपर्यंत तिचं लोकेशन आहे. तर आपण किडनीबद्दल बघितलं त्याचबरोबर जे किडनीचा नॉच आहे. ओके, आपल्याला हा पर्टिक्युलर नॉच जो दिसतो त्याला आपण काय म्हणतो हिलम म्हणतो. आणि याच हिलमपासून जी काही जनरल स्ट्रक्चर जे आपल्याला तीन बाहेर पडताना दिसतात एक रिनल आर्टरी रिनल वेन आणि त्याचबरोबर हा जो युरेटर आहे तो हिलमपासून बाहेर पडतो. तर जनरल स्ट्रक्चर जे आहे ते किडनीचं असं आहे ज्याच्यामध्ये हिलमपासून जे स्ट्रक्चर्स आहेत जसे की रिनल आर्टरी रिनल वेन आणि युरेटर हे पास होतात. ही जी किडनी आहे याचं जर वेट आपण पाहिला तर मेलमध्ये आणि फिमेलमध्ये आपल्याला तो वेट वेगवेगळा दिसतो. वेटमध्ये मेलमध्ये किडनीचं वेट हे 140 grams असतं तर फिमेलमध्ये ते 135 grams असतं. डिफरन्स हा वेटमध्ये आहे मेलमध्ये 140 अँड फिमेलमध्ये 135. जर एक जर किडनी घेतली
वन किडनी, तर एका किडनीमध्ये टोटल जे काही फंक्शनल युनिट आहेत 1 मिलियन नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. तर जनरल नेफ्रॉन हा काय आहे, तर नेफ्रॉन हा किडनीचा फंक्शनल युनिट आहे, ज्याच्यामध्ये कलेक्शन करून जे काही युरिन फॉर्मेशन केलं जातं ते नेफ्रॉनमध्ये केलं जातं. तर किडनीचा फंक्शनल युनिट काय आहे, तर नेफ्रॉन आहे. तर एका किडनीमध्ये टोटल 1 मिलियन नेफ्रॉन्स हे प्रेझेंट असतात. नेफ्रॉनचं पण डिटेल स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. तर ही जी किडनी आहे याच्यामध्ये वेट डिफरन्स मेल आणि फिमेलमध्ये आहे, त्याचबरोबर एका किडनीमध्ये 1 मिलियन काय असतात, नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. तर हा जो किडनी आहे याच्यानंतर आपण पाहणार आहोत युरेटर. युरेटर हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, किडनी आपण पाहिली त्याच्यानंतर युरेटर. तर युरेटर कुठून अराईज होतो आहे, हिलमपासून ते एंड कुठं होतं, युरेटर युरिनरी ब्लॅडरमध्ये. तर युरेटर जो आहे तो लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. कसा आहे, लॉंग ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि याची सुरुवात जी आहे जिथून अराईज होतो, अराईज फ्रॉम हिलम. हिलम काय आहे, तर किडनीचा नॉच लाईक स्ट्रक्चर आहे. आपण जो इथे स्ट्रक्चर पाहतो, जनरली किडनी ओके, तर ही जी किडनी आहे याच्यामध्ये हा जो कॉनकेव स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर नॉच दिसतो. आपण लॉन्जिट्युडनल सेक्शन किडनीचं पाहणारच आहोत, तर त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईल. तर हा इथे जो पार्ट आहे जो नॉच लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, हिलम म्हणतो. तर हा जो युरेटर जो पास आउट होतो आहे तो कुठून पास होतो, तर हिलमपासून पास होतो. ओके, तर अराईज कुठून होतो आहे, हिलमपासून होतो आहे. ओके, तर ह्या नॉच लाईक स्ट्रक्चरपासून युरेटर अराईज होतो आणि एंड कुठं होतो आहे, युरिनरी ब्लॅडरमध्ये. हिलम टू युरिनरी ब्लॅडर, टोटल हिलमपासून ते युरिनरी ब्लॅडरपर्यंत जी लेंथ आहे ट्यूबची ती किती आहे, टोटल 25 to 30 सेंटीमीटर. जनरल जे हिलमपासून तो अराईज होतो आहे आणि एंड कुठं होतं, युरिनरी ब्लॅडरपर्यंत, तर हा जो युरेटर आहे तो 25 to 30 सेंटीमीटर इतकी त्याची लेंथ आहे. त्याचबरोबर हे जे स्ट्रक्चर आहे युरिनरी ब्लॅडर, जनरली ते मस्क्युलर ट्यूब आहे, मस्क्युलर ट्यूब आहे. ओके, आणि त्याचबरोबर याच्यामध्ये कोणतेही वॉल्स प्रेझेंट नसतात, नो वॉल प्रेझेंट, कोणतीही वॉल त्याच्यामध्ये प्रेझेंट नसते. तर ज्यावेळेस किडनीमध्ये युरिन फॉर्मेशन होतं त्यावेळेस ते पास करण्याचं काम ज्यावेळेस युरेटर करतो ज्यावेळेस ती किडनीपासून ते युरिनरी ब्लॅडरपर्यंत त्याचा फ्लो होतो. पण एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस युरिनरी ब्लॅडर हे पास करतात युरिन, त्यावेळेस मात्र ओव्हरफ्लो होऊ नये किंवा बॅक फ्लो, ज्यावेळेस समजा फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन हा स्टोअर झालेला आहे, ओके, आणि ज्यावेळेस कॉम्प्रेस केलं जातं सॅच्युरेशनच्या टाईप, ज्यावेळेस कॉम्प्रेस होते त्यावेळेस तो जो युरिन आहे तो बॅक फ्लो होण्याचे चान्सेस असतात. ओके, पूर्ण युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन आहे, ज्यावेळेस सॅक ही कॉम्प्रेस होते त्यावेळेस बॅक फ्लो होण्याचे चान्सेस असतात युरिन. तर मात्र हे जे युरेटर्स आहेत ते साईडनी युरिनरी ब्लॅडरला अटॅच असतात. ओके, म्हणजे ट्रँग्युलर शेपमध्ये साईडनी ते काय असतात, अटॅच असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस बॅकफ्लो होण्याचे चान्सेस असणार नाहीत, कारण की या युरिन ज्यावेळेस स्टोअर होतो त्यावेळेस जेव्हा कॉम्प्रेस होईल त्यावेळेस तो जो युरिन आहे तो ब्लॅक फ्लो होणार नाही, कारण की ती जी साईड आहे युरेटरची ती साईडनी असते. तर ज्यावेळेस हे साईडनी लोकेट होतात त्यावेळेस
हा जो युरिनरी ब्लॅडर जे आहे त्याच्यामुळे त्याचा काय होणार नाही, ब्लॅक फ्लो होणार नाही. त्याचबरोबर ज्या वेळेस प्रत्येक दोन युरेटर असल्यामुळे त्याचा कॉमन ओपनिंग नाही आहे तर दोन्हीचा सेपरेट ओपनिंग आहे. या साईडचा युरेटर साईडनी आणि या साईडचा युरेटर साईडनी ओपन होतो. तर दोन युरेटरचे सेपरेट ओपनिंग्स आहेत आणि त्याचबरोबर अराईज फ्रॉम हिलम टू युरिनरी ब्लॅडर अँड टोटल लेंथ 25 to 30 cm इतकी त्यांची लेंथ आहे. जनरली ही मस्क्युलर ट्यूब लाँग ट्यूब आहे आणि ती युरिनरी ब्लॅडरमध्ये ओपन होते. याच्यामध्ये कोणत्याही वॉल्व नाही आहेत पण ट्रँग्युलर शेपनी त्या साईडनी ओपन झाल्यामुळे ज्यावेळेस युरिनरी ब्लॅडर कॉम्प्रेस होते त्यावेळेस त्याचा ब्लॅक फ्लो होत नाही. हा जो युरेटर आहे मस्क्युलर ट्यूब आहे. आता या युरिनरी युरेटर जे आहेत ते हिलमपासून कुठे ओपन झालेले दिसतात, युरिनरी ब्लॅडरमध्ये. तर हा जो युरिनरी ब्लॅडर आहे तर याच्यामध्ये किडनीमध्ये तयार झालेला जो काही युरिन आहे तो पास आउट करण्याचं मेन फंक्शन कोण करतं तर युरेटर करतो. याच्यानंतर आपण पाहणार आहोत युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर ज्याच्यामध्ये युरिन स्टोअर केलं जातं युरिनरी ब्लॅडर ही मस्क्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. एक बॅग लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. तर हा स्ट्रक्चर जो आहे तो हॉलो आहे. हॉलो पोकळी लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. तर ही जनरली एक मस्क्युलर बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, सॅक लाईक स्ट्रक्चर. आणि जनरली हे हॉलो स्ट्रक्चर आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे. आणि याच्यामध्ये जनरली याचं जर लोकेशन बघितलं तर लोकेशन कुठं आहे, पेल्विक कॅव्हिटीमध्ये पोस्टेरियर टू पब्लिक सिम्फायसिस. तर जनरली पेल्विक रिजनमध्ये पोस्टेरियर टू पब्लिक सिम्फायसिस इथे लोकेशन आहे युरिनरी ब्लॅडर्स. आणि मेन फंक्शन काय आहे तर जनरली युरिन स्टोअर करणे, स्टोरेज. युरिन स्टोरेज हे मेन फंक्शन आहे. जनरली ही जे सॅक लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं ते आपण काय म्हणलं, मस्क्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. तर जनरली तो मसल्सपासून बनलेला आहे. तर आउटर जी कवरिंग आहे ती पेरिटोनियम पासून बनलेली आहे. आउटर मस्क्युलर पेरिटोनियम कवरिंग आहे आणि जनरली तीन मसल्स लेअरपासून, थ्री मस्क्युलर लेअर्सपासून युरिनरी ब्लॅडर बनलेली. तर थ्री मस्क्युलर लेअर्स ज्या आहेत त्या कोणत्या मसल्सच्या आहेत, थ्री मस्क्युलर लेअर्स ज्याच्यामध्ये स्मूथ मसल्सची अरेंजमेंट आहे. या ज्या स्मूथ मसल्स आहेत त्या जनरली लॉन्जिट्युडनल, सर्वात पहिल्यांदा जी पहिली लेअर आहे ती लॉन्जिट्युडनल असते, त्याच्यानंतर सर्क्युलर आणि पुन्हा लॉन्जिट्युडनल. तर ही जी आपल्याला सॅक लाईक स्ट्रक्चर जो दिसतोय तो एक ट्रँग्युलर स्ट्रक्चर आहे, हॉलो स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये आउटर जी कवरिंग आहे ती पेरिटोनियमपासून बनलेली आहे आणि टोटल इनर साईडला थ्री लाइनिंग्स असतात. तर याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या टू लॉन्जिट्युडनल आहेत आणि वन ही पूर्ण सर्क्युलर आहे. तर अशा अरेंजमेंटमध्ये आपल्याला स्मूथ मसल अरेंज दिसतात. आणि जी सर्वात इनरमोस्ट आहे, इनरमोस्ट जी लेअर आहे ती ट्रान्झिशनल इपिथेलियमपासून बनलेली आहे. तर सर्वात इनर जी साईडची आहे ती ट्रान्झिशनल इपिथेलियमपासून बनलेली आहे. म्हणजेच काय, तर याचं मेन फंक्शन काय आहे तर
युरिनरी ब्लॅडरचं मेन फंक्शन आहे स्टोरेज टू युरिन, युरिन स्टोअर करतो, बरोबर आहे. ज्यावेळेस युरिन स्टोअर होतं त्यावेळेस, ज्यावेळेस युरिन हा स्टोअर होईल त्यावेळेस हा जो सॅकलाइक स्ट्रक्चर आहे, जितका जास्त युरिन होईल तेवढा तो काय होतो, स्ट्रेच होतो. तर हे जी स्ट्रेचिंग प्रोसेस आहे ती कशामुळे होते, तर ट्रान्झिशनल इपिथेलियममुळे. ज्यावेळेस एक्सेस अमाऊंटमध्ये युरिन स्टोअर होईल त्यावेळेस जे काही एरिया आहे त्याच्यामध्ये ही जी सॅक आहे ती आपला एरिया वाढवते, म्हणजे त्यावेळेस ती काय करते, स्वतःच्या जे काही मसल्स आहेत त्यांना स्ट्रेच करते. तर हे जे स्ट्रेच करण्याचं जे काही काम करते ते कोणते मसल्स करतात, तर ट्रान्झिशनल इपिथेलियम लेअर, जी इनर मोस्ट लेअर आहे ती करते, ज्याच्यामुळे युरिन स्टोरेजसाठी कोणताही अडथळा येत नाही. तर हा जो युरिनरी ब्लॅडर आहे तो एक मस्क्युलर सॅक लाईक हॉलो ऑर्गन आहे, ओके. एक पोकळीसारखा बॅग लाईक स्ट्रक्चर आहे. त्याचं लोकेशन कुठं आहे, तर पेल्विक कॅव्हिटीमध्ये पब्लिक सिम्फायसिसच्या पोस्टेरियर साईडला. आणि याचं मेन फंक्शन आहे युरिन स्टोअर करणे. आणि याच्यामध्ये आपण जो आउटर लेअर बघितला तो पेरिटोनियमचा आहे, आणि जनरली तीन लेअर्सपासून बनलेला आहे. तर त्या मसल कोणत्या, स्मूथ मसल्स आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा लॉन्जिट्युडनल, पुन्हा सर्क्युलर, पुन्हा लॉन्जिट्युडनल, अशा तीन लेअर्सनी युरिनरी ब्लॅडर बनलेला आहे. जो इनर मोस्ट आहे तो ट्रान्झिशनल इपिथेलियमनी बनलेला आहे. याचं मेन फंक्शन काय, तर युरिन स्टोरेजच्या वेळेस जे काही स्ट्रेचिंग होते युरिनरी ब्लॅडरची ती कशामुळे पॉसिबल आहे, तर ट्रान्झिशनल इपिथेलियममुळे पॉसिबल आहे. तर हा जो युरिनरी ब्लॅडर आहे इथे आपल्याला एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर दिसतो, ओके. त्याला काय म्हणतात, ट्रायंगॉन. आणि या ट्रायंगॉनच्या साईडला पुढे जर आपण बघितलं तर जे स्मॉल ओपनिंग दिसते ती आहे युरेथ्रा. तर जनरली युरिनरी ब्लॅडरमध्ये तीन सेपरेट्स ओपनिंग्स आहेत. फर्स्ट युरेटर जो पास आउट झालेला आहे, आणि इकडचा एक युरेटर, असे दोन युरेटर्सची ओपनिंग आहे. आणि त्याच्यानंतर जे काही युरिन आहे ते पास आउट होण्यासाठी इथे एक थर्ड ओपनिंग आहे, ज्याला आपण काय म्हणतो, युरेथ्रा म्हणतो. तर ही जी थर्ड ओपनिंग आहे युरेथ्रा, याच्याबद्दल आपण स्टडी करणार. युरेथ्रा लास्ट वन पार्ट ऑफ एक्सक्रिटरी सिस्टीम इन ह्युमन बी. युरेथ्रा जो की लास्ट वन पार्ट जो दिसतो आपल्याला, तो जरी हा जो युरेथ्रा आहे जनरली इथून युरिन हा बाहेर पास आउट होतो, तर हा सुद्धा एक मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, मस्क्युलर स्ट्रक्चर आहे. तर जनरली याची स्टार्टिंग युरिनरी ब्लॅडरमध्ये होते, पण ओपनिंग ही एक्सटेरियर साईडला होते. त्याच्यामध्ये जनरली आपण याची जर साईज बघितली तर मेलमध्ये लॉंग आहे, तर फिमेलमध्ये शॉर्ट आहे. आणि हा मस्क्युलर स्ट्रक्चर आहे. आणि हा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये वॉल्स फॉर्मेशन असतात. जनरली दोन स्फिंक्टर मसल प्रेझेंट आहेत. तर एक इनर स्फिंक्टर अँड सेकंड वन आउटर स्फिंक्टर मसल. तर इनर स्फिंक्टर मसल ही जी आहे ती स्मूथ मसल्सपासून बनलेली आहे, आणि या स्मूथ मसल्सचं जे नेचर आहे ते इनव्हॉलंटरी आहे, इनव्हॉलंटरी इन नेचर. सेकंड जी आहे आउटर स्फिंक्टर मसल ही स्ट्रायटेड मसलपासून बनलेली आहे, स्ट्रायटेड मसल्सपासून बनलेली आहे. याचं जे नेचर आहे ते आहे व्हॉलंटरी, व्हॉलंटरी इन नेचर. तर जनरली या स्ट्रक्चर जर बघितलं तर जनरली मस्क्युलर इन स्ट्रक्चर आहे. साईज त्यांची मेल फिमेलमध्ये डिफरंट आहे, मेलमध्ये लॉंग आहे, फिमेलमध्ये शॉर्ट आहे. तर दोन स्फिंक्टर मसलपासून बनलेली आहे. तर इनर स्फिंक्टर मसल जो आहे तो स्मूथ मसलपासून बनलेला आहे, आणि नेचर जो आहे इनव्हॉलंटरी आहे, ओके.
त्याच्यानंतर आउटर मसल आउटर स्प्रिंकलर मसल जे आहेत त्या स्ट्रायटेड मसलपासून बनलेले आहेत, ते वॉलंटरी मसल्स आहेत. ओके, इनवॉलंटरी नॉट अवर विल, नॉट डिपेंड्स ऑन अवर विल, आणि वॉलंटरी दे आर डिपेंड्स ऑन अवर विल. तर ह्या ज्या मसल्स आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं, जर ह्या मसल्स जर पर्टिक्युलर वर्क करत नसतील तर हा जो युरिनरी ब्लॅडर आहे त्याच्यामध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि जे काही युरिन स्टोर आहे त्याच्यामध्ये आपल्याला किडनी प्रॉब्लम्स झालेले दिसतात. ज्या जे काही स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे युरेथ्रामध्ये, जे काही दोन मसल्स फॉर्मेशन्स आहेत इनर स्प्रिंकलर अँड आउटर स्प्रिंकलर, याच्यामध्ये या जर दोन स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित वर्क होत नसेल तर त्याच्यामुळे युरिनरी ब्लॅडरमध्ये इन्फ्लेमेशन येतं आणि किडनीमध्ये प्रॉब्लम्स झाल्याचे आपल्याला दिसून येतात. तर हा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम इन ह्युमन बीइंग्समध्ये जो काही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती आपण पाहिलेली आहे, ज्याच्यामध्ये जनरली दोन किडनीज आहेत, दोन युरेटर्स आहेत, वन युरिनरी ब्लॅडर अँड वन युरेथ्रा. आणि याच्यामध्ये आपण डिटेल स्टडी केली, यांचं पोझिशन याचबरोबर यांची वर्किंगसुद्धा आपण पाहिलेली आहे. तर हे आहे ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. तर आपण याच्यामध्ये ही जी किडनी आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये स्ट्रक्चर पाहणार आहोत, इंटरनल स्ट्रक्चर. पण त्याच्या अगोदर जे काही युरेथ्रा जो आहे याच्यामध्ये जे काही स्टोरेज ऑफ युरिन होतं याच्यामध्ये पास आउट होण्याची जी काही मॅच्युरेशन प्रोसेस आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मॅच्युरेशन प्रोसेस जनरली एलिमिनेशन ऑफ युरिन थ्रू द ब्लॅडर. मॅच्युरेशन प्रोसेस म्हणजेच काय, तर एलिमिनेशन ऑफ युरिन फ्रॉम युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरमधून युरिन पास आउट होणे याला आपण काय म्हणतो, मॅच्युरेशन. तर जनरली युरिनरी ब्लॅडर जी आहे याचं टोटल जर स्टोरेज कॅपॅसिटी जर बघितली युरिन, जनरली युरिन कॅपॅसिटी जी आहे तर टोटल किती आहे, तर 700 ml स्टोरेज जर आपण बघितलं तर टोटल किती आहे, 700 ml. म्हणजेच काय, तर युरिनरी ब्लॅडर हा पूर्णपणे हाफ फिल्ड असतो. ओके, तर 700 ml ने तो पूर्ण हाफ फिल्ड पूर्ण अर्धा भरलेला असतो. म्हणजे स्टोरेज हे आहे, ज्यावेळेस स्टोरेज युरिनचं युरिनरी ब्लॅडरमध्ये होतं त्यावेळेस जे इनर साईडचे मसल्स आहेत ते एक इम्पल्स पाठवतात स्पायनल कॉर्डला, इम्पल्स ट्रान्समिटेड टू स्पायनल कॉर्ड. ज्यावेळेस स्पायनल कॉर्डकडे इम्पल्स जातात त्यावेळेस स्पायनल कॉर्ड करून स्टोरेज जे आहे पाहून, म्हणजे 700 ml जे हाफ फिल्ड स्टोरेज आहे त्याच्यानंतर जे काही इम्पल्स येतात त्यावेळेस मात्र जो काही इनर साईडचे मसल्स आहेत, हा जो इनर जो काही युरेथ्रा आपण ज्याच्यामध्ये दोन स्प्रिंकलर मसल्स बघितले, इनर स्प्रिंकलर मसल अँड आउटर स्प्रिंकलर मसल, तर इनर स्प्रिंकलर मसल जो आहे त्याला इम्पल्स जातात आणि जो युरिनरी ब्लॅडरचा जो इनर इपिथेलियल मसल आहे, इपिथेलियल मसल आहेत त्याला इम्पल्स जातात. ज्यावेळेस स्पायनल कॉर्ड करून इम्पल्स येतात म्हणजेच काय, तर पहिला इपिथेलियम मसलकडे, म्हणजे जो काही युरिनरी ब्लॅडरच्या मधला जो इपिथेलियम मसल आहे त्याच्याकडे जातात. त्याच्यावेळेस तो काय करतो, स्वतःला स्ट्रेच करतो आणि कॉन्ट्रॅक्ट करतो. स्ट्रेच ज्यावेळेस जास्त अमाऊंटमध्ये होतील त्यावेळेस तो स्ट्रेच करतो, पण ज्यावेळेस स्पायनल कॉर्ड करून इम्पल्स येतात त्यावेळेस मात्र तो त्याला युरिनरी ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करतो
आणि इंटरस्पिंक्लर मसल तो काय होतो, रिलॅक्स होतो. ज्यावेळेस इनर स्पिंक्लर मसल हा रिलॅक्स होतो त्यावेळेस युरिनरी ब्लॅडर हा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, इनर स्पिंक्लर मसल हा रिलॅक्स झालेला आहे त्यावेळेस युरिन जो पास आउट होतो त्यावेळेस जो आउटर स्पिंक्लर मसल आहे हा इम्पल्स ट्रान्समिट करतो, रिसीव करतो, हा इम्पल्स रिसीव करतो ब्रेनकडून. आणि ज्यावेळेस हा ब्रेनकडून इम्पल्स रिसीव करतो त्यावेळेस आउटर स्पिंक्लर मसलसुद्धा रिलॅक्स होतो आणि जो काही अमाऊंट युरिनचा स्टोअर झालेला आहे तो काय होतो, एक्सपेल होतो. तर त्याला आपण काय म्हणतो, मिक्चुरेशन प्रोसेस. जनरली काय होतं तर हा एलिमिनेशन ऑफ युरिन फ्रॉम युरिनरी ब्लॅडर, म्हणजे युरिनरी ब्लॅडरमधून युरिन पास आउट करणे त्याला आपण काय म्हणतो, मिक्चुरेशन प्रोसेस म्हणतो. जनरली युरिनरी ब्लॅडरची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे, 700 ml, म्हणजेच काय तो हाफ फिल्ड होतो. तर ज्यावेळेस याच्यामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये युरिन स्टोअर होईल त्यावेळेस तो जो काही इनर मसल आहे तो काय होतो, स्ट्रेच होतो. आणि ज्यावेळेस हे काही युरिन स्टोअर होतं त्यावेळेस ते जे इम्पल्स आहेत ते कुठे जातात, स्पायनल कॉर्डला जातात. स्पायनल कॉर्डकडून इम्पल्स हे दोन मसल्सला येतात, एक इपिथेलियम मसल जे की युरिनरी ब्लॅडरचे आहेत ते काय करतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि सेकंड इम्पल्स जातो इनर स्पिंक्लर मसलला ज्याच्यामुळे तो काय होतो, रिलॅक्स होतो. आणि जो काही मेन आउटर स्पिंक्लर मसल आहे जो की वॉलंटियर आहे, वॉलंटरी मसल आहे, जे की काय करतात, ब्रेनकडून त्याला इम्पल्स येतात त्यावेळेस आउटर स्पिंक्लर मसलसुद्धा रिलॅक्स होतो आणि युरिन हा पास आउट होतो, ज्याला आपण मिक्चुरेशन प्रोसेस म्हणतो. जनरली अडल्ट्समध्ये मिक्चुरेशन प्रोसेस ही वॉलंटियर आहे, पण जे काही 2 इयर्स 2 वर्षापेक्षा लहान जे बाळ असतात त्यांच्यामध्ये मात्र ही वॉलंटियर नाही, वॉलंटरी नाही आहे, इनवॉलंटरी आहे. याचं रिझन काय आहे, जे काही 2 वर्षापेक्षा लहान असतात त्यांच्यामध्ये मिक्चुरेशन प्रोसेस ही आपोआप होते, तर ज्याच्यामुळे याच्यामध्ये इनवॉलंटरी का आहे, तर याच्यामध्ये एक रिझन मेन आहे, याच्यामध्ये जे काही एक्स्टर्नल और आउटर स्पिंक्लर मसल जो आहे याच्यामधले जे काही न्यूरॉन्स आहेत ते काय असतात, अनडेव्हलप्ड असतात, ते पूर्णपणे डेव्हलप्ड झालेले नसतात. त्याच्यामुळे 2 वर्षापेक्षा लहान असणाऱ्या बाळामध्ये मिक्चुरेशन प्रोसेस ही इनवॉलंटरी असते. तर ही जी प्रोसेस आहे ती आपण ज्याला म्हणतो एलिमिनेशन ऑफ युरिन फ्रॉम युरिनरी ब्लॅडर. तर अडल्ट्समध्ये ही वॉलंटरी आहे, पण 2 इयर्स चिल्ड्रन जे काही लहान आहेत त्यांच्यामध्ये इनवॉलंटरी. तर जनरली आपण आज एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ ह्युमन बीइंगमध्ये जी काही एक्सक्रिटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे, आणि त्याचबरोबर मिक्चुरेशन प्रोसेसबद्दल पण जाणून घेतलं, ज्याच्यामध्ये स्टोरेज किती आहे युरिनरी ब्लॅडरचं आणि युरिन एक्सपेल कसा होतो. आणि जी काही किडनीबद्दल आपण माहिती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये फक्त आपण त्यांची साईज, लोकेशन, शेप इतकंच जाणून घेतलं, पण जनरली हे जे किडनी आहे ज्याला आपण एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणतो, तर या ऑर्गनमध्ये आपण त्यांचं लॉन्जिट्युडनल सेक्शन घेणार आहोत आणि त्याची स्टडी करणार आहोत. जनरली किडनीमध्ये काय काय असतं आणि युरिन फॉर्मेशन कसं होतं आणि एका किडनीमध्ये 1 मिलियन नेफ्रॉन्सची अरेंजमेंट कशी आहे हे सुद्धा आपण पाहणार.